नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मराठा आरक्षण बंद पुण्यात 100% यशस्वी. मराठा आंदोलक झाले आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाची केली तोडफोड. आसामच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. ज्येष्ठ पत्रकार समुद्रगुप्त कश्यप यांची टीका. आणि तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या. संगीतकार कौशल इनामदार यांचं मत. काही तुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत पार पडलाय. दिवसभर शहरातल्या रस्त्यांवर आंदोलक दुचाकी घेऊन हिंडताना दिसत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर काही आंदोलकांनी गोंधळ घालत तोडफोडही केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनांनी बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळालाय. शहरात शाळा महाविद्यालय बरोबरच सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर एसटी सेवा, पीएमपीचे काही मार्गही बंद ठेवण्यात आले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात तब्बल 7,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतीदिनी आंदोलन पुकारण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. राज्यभरात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून त्यामध्ये काही आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. तसेच चाकणसारख्या ठिकाणी वाहनांची जाळपोळ, दगडफेकही झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात नेहमीच गर्दीने वाहणाऱ्या रस्त्यांवर आज पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शुकशुकाट दिसत होता. तसेच या बंदमुळे नागरिकांचंही रस्त्यावर येण्या जाण्याचं प्रमाण कमी होतं. शाळा महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानी आज म्हणजेच 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली. आपण बघू शकता का, पुण्यात एकदम शांततेत बंद पाडण्यात आलेलं आहे. शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा दुकानं असतील, संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. आणि 100% यशस्वी करण्यात आलेलं आहे. आणि एकदम शांततेच्या मार्गाने आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने किंवा सकल मराठा समाजाच्या वतीने. आणि अतिशय शांततेने हा बंद पाडण्यात आलेला आहे. पुण्यातील विविध रस्ते असतील किंवा विविध ज्या ठिकाणी गर्दी आपल्याला दररोज पाहता येते अशा गर्दीच्या ठिकाणी असतील किंवा विविध बस असतील, पीएमपीचे काही मार्गही बंद करण्यात आलेला आहे. आणि अतिशय शांततेच्या मार्गाने हा बंद पाडण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय जगतापसह सज्जाद सय्यद, पुणे दर्पण न्यूज. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले. ठिय्या आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. आंदोलकांनी भिंतीवर तोडून घोषणाही दिल्या. भिंतीवरील दिवेही फोडले. एवढंच नाही तर संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही त्यांनी धक्काबुक्की केली. दुपारी 1:15 सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीन, तुषार काकडे हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या 5व्या मजल्यावर कार्यालयात निघाले. मात्र आंदोलनातील एका गटाची मागणी होती की जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे. आयोजकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि त्यानंतर खाली तोडफोड सुरू झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी आम्ही केली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिल्याने तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलक हिंसक झाले आणि त्यानंतर तोडफोड केली असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. खाली येऊन निवेदन घ्या अशी मागणी कोणीही केली नव्हती. मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. मी निवेदन स्वीकारलं नाही हे चुकीचं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असंही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलंय. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक या प्रकारचा संघर्ष सातत्याने सुरू असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केलं आहे. त्यामुळे आसामच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशी टीका ज्येष्ठ पत्रकार समुद्रगुप्त कश्यप यांनी केली आहे. सरहद्द पुणे आयोजित हाक ब्रह्मपुत्रेची उपक्रमाअंतर्गत भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची नोंद आणि त्यानिमित्ताने उभे राहिलेले प्रश्न या विषयावर ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरहद्दचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, समन्वयक संजीव शहा आदी यावेळी उपस्थित होते. कश्यप यांनी आसामच्या पूर्व इतिहास, ब्रिटिश राजवटीचा काळ, बांगलादेशची निर्मिती आणि आसाममध्ये वेळोवेळी झालेल्या स्थलांतरांचा तपशील मांडला. 1951 सर्वप्रथम आसाममध्ये NRC मसुदा जाहीर झाला. त्यानंतरही तत्कालीन पूर्व पाकिस्तान व नंतरच्या बांगलादेशातून निर्वासित येत राहिल्याने स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने July 2005 योग्य पावले उचलल्याचे निर्देश दिले. तत्कालीन केंद्र सरकारनेही 1951 NRC यादी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जाहीर मसुद्यात 40 लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जाहीर मसुद्यात 40 लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आली नाही असे त्यांनी नमूद केले. राजकीय दृष्टीने पाहण्यापेक्षा हा प्रश्न समजून त्यावर उपाययोजना केली पाहिजेत असं मत त्यांनी मांडलं. About 500 years ago, my saint,
माय सोशल रिफॉर्मर माधव देव व दी राईट हँड मॅन ऑफ श्रीमंत शंकर देव, द ग्रेट सोशल रिफॉर्मर अँड लिटररी अँड कल्चर फिगर, उन्होंने लिखा था, धन्य धन्य कलिकाल धन्य नर तनु भाल धन्य धन्य भारत वर्षी। धन्य हो कि मैं कलिकाल में जन्म हुआ, फिर भी मैं हेल एंड हार्टी हूँ बिकॉज आई एम बॉर्न इन दिस कंट्री, दिस ग्रेट कंट्री कॉल्ड भारतवर्ष। सो दैट इज द रिलेशनशिप ऑफ द पीपल ऑफ असम विद द ग्रेट लैंड ऑफ भारतवर्ष। Brahmaputra remains one of the holiest rivers of this country, more so because the Ganga finally falls back at jati hai, Ganga Brahmaputra mein jaati hai. That is the importance of Brahmaputra. Kaha jata hai ki all the rivers of the Ganga is pavitra all round the year, but all the other rivers becomes pavitra on one particular day of the year, on the Ashokastami day. So on that day, thousands and thousands of people from all over the country go to take a holy dip, holy bath on the Brahmaputra, wherever you choose your location. Lekin politically, in modern times, Assam became a part of modern political India only in 1826. The British ne Assam ko British India mein jod diya. Iska bhi ek kahani hai, ek history hai. Most part of Assam was the Ahom kingdom and there were Kuch Bihar in present-day West Bengal. Kuch Bihar was an Assamese kingdom ruled by the Kuch kings. Kamrup was an Assamese kingdom ruled by the Kuch Rajbanshi kings. And the rest was called Assam, which was ruled by the Ahom kings. Around 1817, the Burmese attacked Assam. The Burmese king at the time was a king called Badopaya, jinhone Assam attack kiya. Unhone do generals ko bheja Assam mein. One was called Mingi Mahal. Orders, can we go ahead? Yeah. So, there was an order after 1950 to Assam from East Pakistan would be considered as illegal migrants or foreigners. Likewise, those who came from West Pakistan after 18 July 1949 to India will be considered as foreigners. So that was the two cut-off dates on the two borders. Next. There was also a treaty between Nehru and Liaquat Ali Khan, the Prime Minister of Pakistan, in 1950, signed on April 8, 1950, which fixed December 31st, 1950 finally, for people to shift. Jinko aana hai, come for the last time, this is the last day, you will come. You do not come, you will see in different parts. So 1950 is the cut-off date for people from East Bengal, East Pakistan to come to Assam or go back to Assam or go back to West Bengal or come back to West Bengal. So by December 31, 1950, about 161,000 people, including Hindus and Muslims from East Bengal, East Pakistan, returned to Assam because they had gone from this side. Some again went from this side. About 2 lakh people had gone from Assam side to East Pakistan side. Next. In 1951 came the first census of independent India. Alongside the census, the Government of India, Ministry of Home Affairs, unhone decision liya ki, let us also count the number of people, because census doesn't look at nationality. Anybody and everybody who is India on the midnight of 1st of March of that particular year, 1951-61, he is counted as a resident of India, whether he is an American or a British or a Pakistani or anybody, does not count it. But only the population is counted. But the Government of India said in 1951, based on the census report of 1951, let us also make a register of citizens for the first time in Assam, so that we will find out how many people have come from this side and that side. A large number of people, they could not register because they were not residents of Assam. Because the NRC, first NRC, it looked at name, father's name, mother's name, husband's name, if she is a woman, nationality, are you an Indian or not. A lot of people said, no, we are not Indian, we came from East Pakistan in 1951. Male or female, age, occupation, police station, land, district, subdivision, taluk, all those things also enumerated. Oh,
तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या आहेत असं मत संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केलंय. उपयोजित संगीत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीनं प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन कोथरूड येथील भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी केंद्राचे संचालक शारंगधर साठे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. एखाद्या कवितेला चाल लावताना कोणत्या घटकांचा विचार संगीतकाराला करावा लागतो, कवीला काय अभिप्रेत आहे, संगीतकाराची प्रतिभा काय असते हे सांगताना संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या तेरी आंखों के सिवा या गीताचे उदाहरण दिले. कौशल इनामदार म्हणाले, मदन मोहन यांनी गाण्यातील शब्द, त्यांचा अर्थ आणि त्यासाठी योजलेली चाल हे समीकरण अत्यंत सुंदर आहे, त्यामुळे हे गीत आजही लोकांच्या स्मरणात राहिले आहे. पूर्वीच्या गीतांच्या चालींचा अभ्यास केला तर असे दिसून येते की त्यामधील स्वरसमूह मोठे होते, त्यामध्ये एक प्रकारची सूत्रबद्धता होती, त्यामुळे ती गाणी चिरकाल स्मरणात राहिली. ही जी उपयोजित संगीत या विषयावरची कार्यशाळा आहे ती मला वाटतं फार कमी ठिकाणी आणि विशेषतः विद्यापीठांमधनं फार कमी घेतली जाते आणि ती घ्यायला जायला हवी असं माझ्या एकूण या विद्यार्थ्यांशी जेव्हा मी चर्चा केली आणि हे वर्कशॉप घेतलं तेव्हा लक्षात आलं. कारण ॲप्लाईड म्युझिक किंवा उपयोजित संगीत, चित्रपटासाठी केलेलं संगीत, नाटकासाठी केलेलं संगीत, जाहिरातींसाठी केलेलं संगीत, टेलिव्हिजनसाठी केलेलं संगीत, ह्याचा आता अत्यंत हे तसं स्पेशलाइज्ड असं एक काम झालेलं आहे आणि त्याचं म्हणून एक तंत्र तयार होत आहे, त्याचं म्हणून एक अभ्यासक्रम तयार होतो आहे आणि तो व्यवस्थितपणे शिकवायलाच हवा आणि त्याच्यात मुलांना घेण्यासारखं बरंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी मुलं अभिजात संगीत किंवा शास्त्रीय संगीत करत असतात त्यांनासुद्धा त्यांच्या स्वतःच्या एका संगीताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन याच्यातनं मिळेल असं मला वाटतं आहे. कारण चित्रपट संगीत उदाहरणार्थ हा आपल्या समाज मनाचा एक फार मोठा भाग व्यापून आहे, तर त्यामुळे ते आपल्या सगळ्या वेगवेगळ्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण ते संगीत वापरत असतो. नुसतं गाण्यासाठी नाही, कोणाला काहीतरी सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी असा सुद्धा त्या गाण्यांचा आपला वापर होतो. म्हणजे रोज ती ऐकली जातात, जुनी गाणी तर अजूनही ऐकली जातात, नवीन गाणी ऐकली जातात, रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे आणि मला वाटतं हे सगळं समजून घेणं एक जो ते गाणं करणार आहे किंवा जो ते संगीत पुढे वापरणार आहे त्याच्यासाठी समजून घेणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सगळं शिकवता येत नाही किंवा पुरेशी माहितीसुद्धा देता येत नाही, पण एक अंतर्दृष्टी मिळू शकते, एक इन्साईट मिळू शकतं की तुम्हाला जी वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष मिळणारी माहिती आहे ती कशी वापरावी हे या 2 दिवसात तुम्हाला सांगता येतं. मला असं वाटतं थोडंसं आता इथे भारतीय विद्यापीठामध्ये मी हे करतो आहे आणि शारंगधर साठे सर त्याचे आहेत, त्यांच्या त्या कार्यक्षेत्रात ते आहे आणि म्हणून त्यांनी हा डोळसपणे निर्णय घेतला की हे असंही व्हायला पाहिजे, या बाजूनेसुद्धा संगीताकडे बघता आलं पाहिजे असं मला वाटतं सगळीकडे झालं तर अधिक उत्तम होईल. कुठल्याही तंत्रज्ञानाचा परिणाम होतोच आणि इंटरनेटमुळे काय झालं आहे की आपली दृष्टी एकदम तशा कक्षा रुंदावल्या आहेत. तुमच्या पूर्वी एखादं इंग्लिश गाणं समजा एका संगीतकाराकडे आलं आणि त्यांनी त्याचा वापर करून एखादं हिंदी गाणं केलं तर इतक्या लवकर कळायचं नाही ते, कारण ती इंग्लिश गाणं ऐकायला मिळणार कुठून, आता दुसऱ्या क्षणाला येतं, त्यामुळे आता सहज ते राहिलेलं नाही की आता मी इंग्लिश गाण्यावरनं हिंदी गाणं करतो किंवा मराठी गाणं करतो आणि ते कोणालाच कळणार नाही असं राहिलेलं नाही, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपलं एक्सपोजर या सगळ्या संगीताला आहे त्यामुळे आपोआपच ते आता आपल्या संगीतामध्ये ते त्या संगीताचा पण अंतर्भाव बघितला तर तो तसा अनैसर्गिक नाही आहे, तो स्वाभाविकच आहे. ते तुमच्या तुम्ही थोडंसं जोग रागात थोडीशी धून बांधली तर त्याच्यात जॅझ किंवा ब्लूजचे एक काहीतरी येईल हे आता सहज होण्यासारखं आहे आणि ते होतं कारण आपलं एक्सपोजर वाढलेलं आहे या इंटरनेटमुळे. शारंगधर साठे म्हणाले, शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये संगीताचा विचार केला जातो, नाटक, चित्रपट, जाहिरात, यासाठी कशाप्रकारे संगीत दिले जाते, विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये म्युझिक आणि डान्स या दोन विषयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आपण चालवतो, म्हणजे बी ए म्युझिक डान्स म्युझिक, एम ए म्युझिक डान्स म्युझिक. आणि याच्यात म्युझिक आणि डान्स जसं क्लासिकल बेस्ड आहे तसं बाकीच्या पण गोष्टी त्याच्यात अंतर्भूत असतात. या कोर्सेसमध्ये अजून एक महत्त्वाचा विषय ॲप्लाईड म्युझिक म्हणजे उपयोजित म्युझिक असा आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत सोडून बाकीच्या अनेक गोष्टींमध्ये आपण संगीताचा जो विचार करतो, उदाहरणार्थ नाटकासाठी आयोजित केलेलं संगीत असेल, सिनेमासाठीचं असेल आणि बाकीच्या अनेक गोष्टीसाठी, उदाहरणार्थ जाहिरातीसाठीचं असेल, तर याचा मागचा विचार आणि नक्की काय त्याच्यासाठीचं आपल्याला माहिती पाहिजे, काय लॉजिक वापरलं जात असेल या संबंधीची मुलांना माहिती मिळावी या दृष्टीने आपण 2 दिवसाची कार्यशाळा काल आणि आज इथं आयोजित केली. त्यासाठी आपण कौशल दिनांदार या सुप्रसिद्ध संगीतकारांना इथं आमंत्रित केलेलं आहे. ते 2 दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये या ॲप्लाईड म्युझिक या विषयावर ते मुलांची चर्चा करतील, त्यांना समजवून देतील, अनेक गोष्टींची उदाहरणं ते देतील, त्याच्या मागचं जे काही तंत्र असतं, त्याच्या मागचं जे लॉजिक असतं ते दृकश्राव्य माध्यमातून आणि स्वतः ते बोलून आणि गाऊन या मुलांना समजावून देतील. त्याचा या मुलांना एकंदरीतच त्यांच्या पुढच्या करिअरसाठी अतिशय मोलाचा फायदा होतो या दृष्टीने आपण 2 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली. आणि नेहमीप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद त्याला चांगला मिळतो आहे, त्याच्यात प्रश्नोत्तर पण होत आहेत, मुलांचा पण सहभाग आहे. आणि कौशल निनांदार हे त्यांच्या नेहमीच्या खास शैलीमध्ये मुलांना अतिशय उपयुक्त माहिती. यापूर्वी आपण अनेक कार्यशाळा केल्या आहेत पण त्या प्रामुख्याने या शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य याच्यावर आधारित होत्या. उदाहरणार्थ पंडित राजन शाजद मिश्रा, नंतर पंडित विकास कशाळकर, पंडित विजय कोपरकर, अशा अनेक लोकांच्या आपण कार्यशाळा शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत या विषयांना धरून आयोजित केले आहेत. तसेच शास्त्रीय नृत्यामधल्या पण अनेक आपण कार्यशाळा इथं आयोजित केल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये या महिन्याच्या शेवटी नृत्यावर आणि त्यातून स्पेसिफिक कथक नृत्यावर आपण प्रसिद्ध नृत्यांगना मनीषा साठे यांची पण कार्यशाळा आयोजित करणार आहोत. आणि तबल्यासंबंधीची माहिती, रियाज आणि साथीचं तंत्र याच्यावर पंडित अरविंद कुमार आझाद यांची कार्यशाळा आपण आयोजित करण्यात येणार आहे. ही मात्र कार्यशाळेचे वैशिष्ट्य असे की शास्त्रीय संगीत किंवा नृत्य असं सोडून वेगळा विषय घेऊन आपण ही एक कार्यशाळा घेतो आहे. आणि या कार्यशाळेमध्ये नुसतंच समजवलं जातं आहे असं नाही तर मुलांची प्रश्नोत्तरही होत आहेत. एकंदरीतच या पद्धतीच्या संगीताकडे कसं पाहिलं पाहिजे, याचा वापर कसा केला पाहिजे हा एक वेगळा दृष्टिकोन यामधून या मुलांना मिळतो आहे. आणि याच्यामध्ये कौशल इनामदारांनी त्यांच्याबरोबर जे दृकश्राव्य माध्यमातलं रेकॉर्डिंग आणलं आहे ते एक्सप्लेन करून ते पण दाखवलं जाते, त्याच्यावर पण चर्चा होती. आणि ज्या गोष्टी नॉर्मली मुलांना शिकायलाच मिळत नाहीत, ज्या आपण नेहमी सिनेमात किंवा नाटकामध्ये पाहतो, त्याच्या मागचं जे मूलभूत तंत्रज्ञान असेल, त्याच्या मागचं लॉजिक असेल, त्याच्या मागचं काव्य असेल, एक दृष्टी त्या मुलांना वेगळी यामुळे मिळेल. सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर पुणे शहरासह ग्रामीण भागातही जोरदार प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद होते. जिल्ह्यातील खेड, शिरूर, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरात आंदोलकांनी मोर्चे, रॅली, निषेध सभा घेतल्या. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, काठापूर, पोंदेवाडी, लाखनगाव, जारकरवाडी, निरगुडकर, पिंपळगाव, लोणी, धामणी या गावात कडकडीत बंद पाळून पाठिंबा दर्शवण्यात आला. यानिमित्ताने पूर्व भागातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. यानिमित्ताने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या असलेल्या आरक्षण, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, शैक्षणिक सुविधांमध्ये सवलती या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली. आरोग्य सुविधा फक्त यावेळी सुरू होत्या. मंचर गावात शांततेने बंद ठेवण्यात आला. छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने महिला, युवक, युवती सहभागी झाल्या होत्या. सर्व नेते उपस्थित होते. मराठा महासंघात अंकुश लांडे, अजय घुले, वसंत बनखिळे, जिजाऊ प्रतिष्ठानचे सुनील बांगर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंटी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, सरपंच दत्ता गांधले, अरुण गिरे उपस्थित होते. घोडेगावमध्ये क्रांतीदिनी संपूर्ण दुकाने, पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालय, घोडेगाव बसस्थानक, शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालयीन कामकाज बंद ठेवून या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात झालेल्या बंद शांततेत पार पडला. शिवाजीनगर सकल मराठा समाजातर्फे आज बाईक रॅली काढण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने SSPMS येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा आरक्षणासाठी 30 हून अधिक आत्महत्या करणाऱ्या मराठा मावळ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. शहराला अधिक सक्षम बनवण्यासाठी आवश्यक अभ्यासाची क्षेत्रे ठरवण्याकरता पुणे शहराने प्राथमिक संवेदन क्षमता पडताळणीला सुरुवात केली आहे. PRA तर्फे प्रमुख प्रश्न मांडण्यात आले असून नागरी विस्तार, नागरी पर्यावरण आणि नागरी अर्थव्यवस्था अशा 3 क्षेत्रात अधोरेखित केले आहे. आगामी काळात शहराच्या संवेदन क्षमतेची उभारणी करण्यातही आवश्यक अभ्यासाचे मार्गदर्शन म्हणून या 3 क्षेत्रांचा आधार घेतला जाणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त सौरव गायधने आणि महेश हरारे यांनी दिली. पालिका आयुक्त सौरव राव म्हणाले, प्रारंभिक पडताळणीमुळे एक शहर या नात्याने आपण आज कुठे आहोत याकडे प्रामाणिकपणे दृष्टिक्षेप टाकता येणार असून अधिक उज्ज्वल उद्यासाठी एक मार्ग आराखडा निश्चित करण्याची सुरुवात होणार आहे. एक शहर म्हणून आपल्याला खूप अभिमान वाटत असला तरीही केवळ आपली आव्हाने ओळखून आणि आपल्या भवितव्याबाबत अवघड प्रश्न विचारूनच आपण भविष्यात जे काही दडले आहे तसे ते आवश्यक क्षमता बांधणी करू शकणार आहोत. पुण्याचे मुख्य संवेदन क्षमता अधिकारी महेश हरारे म्हणाले, दैनंदिन जीवनात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे त्यांच्याकडून जाणून घेणे याला आम्ही सर्वप्रथम प्राधान्य दिले. परिवहन आणि शहरात सर्वत्र फिरण्यासाठी येणाऱ्या मर्यादा आणि किफायतशीरपणा हे सर्वाधिक जास्त मिळालेले उत्तर होते. याच एका मुद्द्यामुळे हवेची गुणवत्ता, आरोग्याच्या समस्या, रोजगार आणि घरकुले मिळणे याबाबतही आपल्या शहरांवर मोठा परिणाम घडून येत आहे. आपल्या भवितव्याचे नियोजन करताना जर आपण अधिक समग्र दृष्टिकोन ठेवला तर आपण केवळ मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकू असे नव्हे तर पुण्याला आपले घर मानणाऱ्या लोकांसाठी, कंपन्या, आस्थापनांसाठी आणि संस्थांसाठी एक सक्षम, अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आणि अधिक संपन्न भविष्याची उभारणी करू शकू असेही ते म्हणाले. हा फर्स्ट फेजचा रिपोर्ट आहे जो साधारणतः 6 ते 7 महिन्यामध्ये आपण तयार केलेला आहे नोव्हेंबरपासून. पुढच्या फेजमध्ये जसं सरांनी एक्सप्लेन केलं आपल्याला त्याप्रमाणे आपण स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट बनवणार आहे, धोरण बनवणार आहे RECGH चं. त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे कव्हर करतो. त्या व्यतिरिक्त 3 जे आपण क्षेत्र आयडेंटिफाय केलेले आहेत, प्रायोरिटी एरियाज आयडेंटिफाय, प्रत्येक एरियामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट आयडेंटिफाय करणार आहे. म्हणजे की स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेबल स्ट्रॅटेजी व्हावी अशा दृष्टीने ते पायलट प्रोजेक्ट असतील. आणि त्याच्यामध्ये जो काही बाकीच्या सिटीचा सपोर्ट लागेल, इंटरनॅशनल टायप काय करावे लागतील, काही इंटरनॅशनल एक्सपर्टेज आणावं लागतील, तर ते आपण पाहू शकतो. 100 रेझिलियंट सिटीजच्या आशिया पॅसिफिक विभागाचे सहाय्यक संचालक सौरव गायधनी म्हणाले, आकार जरी तुलनेने लहान असला तरी पुण्याचा शैक्षणिक वारसा, प्रबळ अर्थव्यवस्था आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व यामुळे भारताच्या शहरी लँडस्केपमध्ये पुण्याचे स्थान महत्वाचे आहे. असे असले तरी इतर अनेक ऐतिहासिक शहरांप्रमाणेच पुण्याची बेसुमार वाढ झाली असून योजनाविरहित कशाही पद्धतीने या शहराच्या मूळ सीमा बदलल्या आहेत. त्यामुळे शहराच्या आधीपासूनच्या आणि नैसर्गिक पायाभूत सुविधांवर क्षमतेच्या पलीकडे प्रचंड ताण येत आहे. व्यावसायिकांना हेरून त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी टार्गेट केले जात आहे. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. मात्र हा सर्व पैसा बेहिशोबी असल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मनोज ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत ओसवाल यांनी सांगितले की पुण्यातील एका आघाडीच्या व्यावसायिकाने आपल्याला बिटकॉइनच्या खरेदी व त्याची सत्यता पडताळणीसाठी बोलावले होते. त्यांना एका विमान प्रवासात दिल्लीतील एक व्यक्ती भेटली व तिने त्यांना त्यांचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत समजावून सांगितली होती. ही व्यक्ती मोठ्या मोठ्या कंपनीचे संचालक व व्यवसाय यांना हेरून आपल्याकडे बिटकॉइन असल्याचं सांगतो. त्यानंतर त्यांच्याकडील काळा पैसा यात रूपांतरित करून सुरक्षित ठेवता येईल, त्यासाठी काही कमिशन द्यावे लागेल असे सांगत असे. पुण्यातील या व्यावसायिकालाही त्याने आपल्या खात्यात 1000 कोटी रुपये असल्याचे दाखवले होते. त्याला 40 कोटी रुपये गुंतवणूक करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पैसे ट्रान्सफरही केले होते, पण हा व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांचे पैसे वाचले आहेत. परंतु अशा प्रकारे अनेकांची छोट्या छोट्या रकमेची फसवणूक झाली आहे. परंतु हा सर्व पैसा बेकायदेशीर असल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा मनोज ओसवाल यांनी केला आहे. लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असंही त्यांनी सांगितलंय. ना
नामस्मरण हा वारकरी संप्रदायाचा आत्मा असल्याचं मत हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू आहे. यावेळी त्यांनी भागवत एकादशी निमित्त कीर्तन करीत कीर्तनातून नामस्मरणाचे महत्व सांगितले. माई महाराज सातारकर यांनी देखील कीर्तन केले. बाबा महाराज सातारकर म्हणाले की प्रवचनात ज्ञान आहे आणि कीर्तनात नाम आहे. ज्ञानातून जाणीव होत तर नामातून अनुभूती येते. नामस्मरण म्हणजे नामाच्या माध्यमातून त्याची प्रचिती घेणे. परमार्थात अनेक प्रकार आहेत, परंतु देवाला नामस्मरणच आवडते असेही त्यांनी सांगितले. सिद्धांत असा आहे की पहिल्यांदा गुरु भेटतो आणि नंतर देव भेटतो. देवाशिवाय गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान, बरोबर आहे ना? पहिला कोण? गुरु. मग कोण? देव. नामदेवराच्या बाबतीत देव आधी आणि गुरु नंतर. काय पंढऱ्याच्या प्रेमाचं भांडार आहे, कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं का? देवाला दाखवल्याशिवाय खाऊ नये, ते पदर धरून ठेव. आहे अरे देवा माफ कर रे मला, आता ते राहत नाही का? साधा मुलाबद्दल एवढं प्रेम, तर नामाबद्दल पांडुरंगाला किती प्रेम असते. बघा ही अशी नाथाच्या घरची उलटी खूण पाण्याला कशी राहत नाही. तहान आधी गुरु भेटावा. जसं ते आता रुची प्रवचन चालवत ना, ते इंद्र गेला ना, त्याला पहिला तर सांगितलं 33 वर्ष, मग पुन्हा 33 वर्ष, मग पुन्हा 33 वर्ष, आणि शेवटी 5 वर्ष, आणि शेवटी सांगितलं तुझा प्राणाच दे. आता तुम्हाला किती चटकन कळते, कारण हा संतांचा काळ आहे. माझं म्हणणं कळलं का? हा संतांचा काळ आहे. इतक्या वर्ष तपस्या करावी लागत होती, तपश्चर्या करावी लागत होती, आणि मग केव्हा तरी एखादा शब्द सापडायचा. आणि इथे देवच अगोदर. तुम्हाला माहिती आहे का, नांदवेळाच्या देवाचं नाव घेत होतो तिथे, पण आईसाहेबांच्या असं बघती जरा दिसते का तुला ते करून नामा आला का, नामा आला का, नामा आला का? अहो म्हणाले, तुम्ही किती नामाच्या नादी लागलाय, आणि तू तरी कोणाच्या लागलीस? अरे बोलणं कळलं का? नवरा बायकोला असंच होतं, ती बायको लाडवते, किती लाडवशील, आणि तुम्ही काय करता? मग मला लागवत तर बाहेर गेल्यानंतर खायला नको ते खायला घालतात ना. तसं दोघालाही नाम आपले, पांडुरंगालाही नाम आपले, आणि रुक्मिणी मातेलाही नाम आपले. म्हणून देव अगोदर भेटले आणि खेचर स्वामी नंतर भेटले. ते थापटणं वगैरे तुम्हाला माहिती आहे, कच्च कापक ते गोरोबा काकांनी थापटून बघितलं, हे रडत आले. मारायचं होतं तर तूच मारायचं होतंस तिकडे का? नाही म्हणले, मला मारावं असं वाटतं पण तुझ्यावर हातच उचलत नाही. नामा मला मारावं असं वाटलं, मी तुला किती वेळा सांगितलं नामा, भजन गोड करतोस पण गुरु कर. नामा भजन गोड करतोस पण गुरु कर. अरे तुझं इंग्लिश चांगलं आहे पण ॲरिथमॅटिक कर. तुझं इंग्लिश चांगलं आहे पण ॲरिथमॅटिक कर. तू ऐकलंच नाहीस माझं, तर मी काय करू? मग तुला पाठवावं लागलं. मग त्यांनी सांगितलं, बाकीचा मुलगा चांगला आहे पण गणिताचं एकदमच कच्च मुलगा. माझं बोलणं कळलं का? तर दुष्टांनी चटकन कळेल तुम्हाला. तसं नामा तुझं भजन गोड, तुझं भजन ऐकण्याकरता मी वाट पाहतो, तर किती गोड भजन तुझं असेल, किती गोड असेल. पण खरं सांगू का रामा, तू मला भेटलास, मी तुला भेटलो, मला तू कळलास, पण अजून तुला मी कळलो नाही. काय सांगताय? अजून कळला नाही. हे बेटा, अजून तुला कळला नाही देव काय आहे. देव भेटणं आणि देव कळणं. उदाहरणार्थ हे बाबा महाराज आहे, बाकी काय नाव ऐकलं आहे ना तुमचं?
ते म्हणले असे भेटू नका बाबा महाराजांना, जरा गणेश पिढाला प्रवचन करतोय कीर्तन तिथे ऐकायला जा, म्हणजे तुम्हाला बाबा महाराज करतील. मला अरे म्हणणं बरं झालं बा, हे काय माहितीच नव्हतं. माझं म्हणणं कळलं का? ते येत काय तसा बाबा महाराज माहिती असणार निराळं काय? आणि कीर्तन ऐकून आणि प्रवचन ऐकून बाबा महाराज कळलाला म्हणून 37 वर्ष येत आहे. इथले बरेच श्लोके 37 वर्ष येत आहेत. परवात अशोकरावने आठवण करून दिली आमच्या महेशराव वगैरे सगळे कष्टम, त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पाऊस इतका पडला गुडघ्यावर पाण्यात उभारून माणसाने ऐकली. ते म्हणले प्रवचन बंद ठेवायचं. मी म्हटलं आता पावसात कसे येतील? नाही म्हणले उभं राहिले तुम्ही या. म्हटलं आम्ही तयार आहे जाऊ गुडघ्याला पाशून मारून तयार. अरे का शेवटी उठण्याची घाई असते म्हणून विषयाला तर सांगतो. उद्या ते बंद आहे तेव्हा कीर्तन काही प्रवचन बंद होणार नाही, पण परिस्थिती जरी बंद परिस्थिती जन्य बंद झालं तर माझाही नालाज आहे तुमचाही नालाज आहे. कारण कुठे गाड्या अर्धगड मांडले, कुठे काय केलं काय केलं काही सांगता येणार नाही. म्हणून 100% आहेच, मी 99% सुद्धा म्हणत नाही, 100% आहे पण न जाणून यदा कदाचित उपाय यदा कदाचित जर घडलं तर तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडू नका. ज्यांना पडता येईल त्यांना नामाचंच प्रेम देवाला असते. वारी का देवाला आवडते? वारी का संतांना आवडते? चालत जायचं म्हणून नाही, यात्रेत चालत जातात आणि वारीमध्ये जय राम कृष्ण आरक्षण बंद पुण्यात 100% यशस्वी. मराठा आंदोलक झाले आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाची केली तोडफोड. आसामच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ज्येष्ठ पत्रकार समुद्रगुप्त कश्यप यांची टीका. आणि तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या. संगीतकार कौशली नामदार यांचं मत. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.